काही दिवसांपूर्वी एक महिला साधारणतः तिचं वय 35 वर्षाच्या आसपास होतं, ती पोटदुखी म्हणून आपल्याकडे आली होती. ज्यावेळेस आम्ही तिचा तपासणी केली त्यावेळेस तर आम्हाला साधारणतः 9 महिन्याचं बाळ जेवढं असतं तेवढं तिचं पोट झालेलं होतं. आणि आम्हाला म्हणजे डाऊट होता की कशामुळे ती तिच्या पोटात ह्या आहे, म्हणून आम्ही तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केली असता तिच्या पोटामध्ये साधारणतः 4.5 ते 5 किलोची गाठ दिसून आली होती. परंतु तिच्याकडे आर्थिक अडचणींच्यामुळे तिने अनेक वर्ष किंवा अनेक महिने ते सहन केलेलं होतं. पैसे नाहीत म्हणून बऱ्याच अडचणी आल्या, परंतु आम्ही त्या सगळ्या अडचणी तिला कमी दरात कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचं हे केलं. तपासण्या केल्यानंतर ती आपल्या अंडाशयावरची ती एक मोठी गाठ होती आणि मोठ्या गुंतागुंतीच्या याच्याने डॉक्टर महेश लाडे आणि डॉक्टर नरेंद्र पाटील आणि आमच्या जनसेवेच्या टीमच्या माध्यमातून आम्ही ते ऑपरेशन केलं आणि साधारणतः 4.5 किलोची गाठ त्या स्त्रीच्या महिलेच्या पोटातनं निघाली. तपासणी केली असता तिला साधं ज्याला आपण ओव्हेरियन कॉम्प्लेक्स सिस्ट म्हणतो अशा पद्धतीची जी गाठ होती, परंतु आज ती महिला ऑपरेशन झाल्यानंतर चांगली आहे, तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि तिला आता घरी डिस्चार्ज करण्यात आलेलं आहे. दादा, हे जे शस्त्रक्रिया आहे किती वेळ चालली? साधारणतः 1.5 ते 2 तासापर्यंत ही शस्त्रक्रिया चालली. तिला ब्लडही तिला लावावं लागलं होतं. आणि मी आताही रुग्णांना आव्हान करतो की जर तुम्हाला काही त्रास असेल तर सरकारी रुग्णालय असतील किंवा आयुष्मान भारत कार्ड असेल किंवा कुठेही तुम्ही ते जाऊन लवकर तपासणी करून घ्यावं. कारण की काय होऊन जातं की या सगळ्या याच्यातल्या जेवढे गुंतागुंतीच्या जर प्रक्रिया झाल्या तर पेशंटला याच्यामुळे जीव गमावण्याची वेळ येऊन जाते. म्हणून आम्ही सगळ्यांना पेशंटना पैशांसाठी म्हणून त्याच्यासाठी म्हणून थांबू नका, कुठेही जाऊन ॲटलिस्ट तपासणी करून घ्या, म्हणजे काहीतरी त्याच्यावरनं मार्ग तरी निघेल. आता त्या महिलेची तब्येत कशी? एकदम व्यवस्थित आहे, स्थिर आहे. आता तिला याच्या भविष्यात तरी तिला तसा काही त्रास होणार नाही अशी आपण म्हणजे आता आपल्याला वाटतं आहे. आता